तर मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज शेतावर आलेलो होतो आणि शेतावर आलेलो आहे तर जवळच आपल्या वैतरणा नदी जाते, तर ती तुम्हाला या छोट्याशा व्लॉगमध्ये मी थोडासा व्हिडिओ दाखवणार आहे. छोटासा एक व्लॉग होणार आहे हा, तर नक्की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि आपली वैतरणा नदी कशी वाटली, आमच्याकडे खूप पाणी भरलेलं आहे, तर कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मिस्टर पालखेकर व्लॉग्स या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर नदी बघायला जाऊया. तर मित्रांनो, आता पोहोचलेले आहेत आपण नदीजवळ. तर मागे बघू शकता आणि तोंडावर त्याचा जो सूर्याचा प्रकाश पडून आणि आपल्या तोंडावर येतो बघू शकता माझ्या चेहऱ्यावर कसा आहे. तर या ठिकाणी मागे तुम्ही बघू शकता सुंदर असं म्हणजे एकदम चांगलं पाणी, सुंदर स्वच्छ असं पाणी या ठिकाणी बघू शकता, खूप सुंदर. आणि सध्या आमच्याकडे जो बंधारा आहे त्याचे जे दरवाजे असतात ते लावलेले आहेत, त्यामुळे पूर्ण नदी ही भरलेली आहे. तर मित्रांनो, जर यायचं असेल तर आमच्याकडे या, अंघोळ वगैरे करा, मजा करा. तर या ठिकाणी खूप सुंदर असं आहे आणि या ठिकाणी आमच्याकडे ज्या लेडीज असतात त्या कपडे वगैरे धुतात आणि आपली शाळेचे जे मुळं आहेत ते संडेला वगैरे या ठिकाणी अंघोळ करले येतात. तर मित्रांनो, खूप सुंदर असं आता वातावरण झालेलं आहे. पाणी भरल्यामुळे अगोदर त्या ठिकाणी पाणी राहायचं, आता या जवळ आले एकदम, तर खूप सुंदर आहे. या ठिकाणी बघू शकता पूर्ण नदी किती मोठी आहे आणि ओंड झालेली आहे, म्हणजेच जास्त पाणी भरलेलं आहे. तर मित्रांनो, बघू शकता सुंदर अशी नदी आणि या ठिकाणी नदीमध्ये उगवणारे एक फूल ते तुम्हाला मी दाखवणार आहे. ही आहे त्या फुलाची कळी आणि त्याच्यावर बसलेलं आहे, याला बोलतात आमच्याकडे डिंडोशी, तुमच्याकडे काहीतरी वेगळं बोलत असतील. तर या ठिकाणी पुढे आहे ते फूल, थोडंफार लिलीसारखं दिसतं, तर खूप सुंदर असं वाटतं या ठिकाणी येऊन. खूप दिवसातून नदीवरसुद्धा आलेलं नव्हता तर आज आलेलं आहे आणि आपले पाय वगैरे धुतो. वाडीवर हिंडून फू म्हणजे चिखल लागलेलं आहे पायाला, तर पाय वगैरे धुवून आता बूट काढून ठेव, बूट काढून ठेव. तर मित्रांनो, आपला बाबूसुद्धा या ठिकाणी बघू शकता, प्रिन्स आपला राजकुमार पाय धुवायला लागला आहे, त्याच्यासुद्धा पायाला खूप म्हणजे चिखल लागलेला होता. तर मित्रांनो, हा छोटासा एक आपल्या आमच्याकडच्या वैतरणा नदीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक व्हिडिओला लाईक करा आणि पाणी कसं वाटलं हे सुद्धा सांगा. आणि आपल्या मिस्टर पालखेकर ब्लॉग्स या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये. आज परत आज दोन व्लॉग झाले, अजून एक व्लॉग तुम्हाला एका स्पेशल ठिकाणाचा भेटणार आहे, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तो व्लॉग तुम्हाला या व्लॉगच्या नंतर बघायला भेटणार आहे. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.